उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराच्या अनुषंगानं महत्वाची बातमी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय मतदारांच्या मोबाईलवर भाजपकडून वोटर स्लिप पाठवण्यास सुरुवात झाली आहे तर भाजप कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीसांचा प्रचार हा सुरू झाला आहे ॲपच्या माध्यमातून भाजप पदाधिकाऱ्यांतर्फे मतदारांना पाठवण्यात येत आहेत वोटर स्लिप आणि या वोटर स्लिपवरून देवेंद्र फडणवीसांनी आता प्रचारात आघाडी घेतली असं म्हणावं लागेल आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया जितेंद्र तर भाजपकडून अजून कोणत्याही उमेदवाराची घोषणा झालेली नाहीये देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी अर्थातच अपेक्षेप्रमाणे आता आघाडी घेतलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेली हे जे फोटो आहेत मतदारांच्या वोटर स्लीप या आता सध्या नागपूरमध्ये पाहायला मिळत आहेत नक्कीच विक्रांत कारण महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो अजूनही जागा वाटप किंवा उमेदवारीबाबत ज्या आहेत त्या चर्चा अजूनही सुरू आहेत अशा परिस्थितीमध्ये नागपुरातून दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे उमेदवार असतील हे आता निश्चित झालेलं आहे कारण भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडनं अधिकृत ॲपच्या माध्यमातून मतदारांना वोटर स्लिप पाठवण्यास सुरुवात झालेली आहे आणि या वोटर स्लिपच्या माध्यमातून दक्षिण पश्चिमचे विधानसभेचे उमेदवार म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे एकूणच पाहिलं आहे की आचारसंहिता लागण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात इथे पोस्टरबाजी आणि होर्डिंग्सही लावण्यात आलेले होते देवेंद्र फडणवीस यांचे विविध hmm. योजनांच्या प्रचार प्रसाराचे होर्डिंग्स लावण्यात आलेले होते त्यानंतर आता मतदारांना थेट व्हॉट्सॲपवर अशा प्रकारच्या स्लिप्स पाठवण्यात येत आहे आणि त्या माध्यमातून मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की फडणवीस यांना विजयी करा त्यामुळे एक प्रकारे आता प्रचारातही देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे एकीकडे एक अजूनही उमेदवार जा जाहीर झालेले नाही मात्र जे मोठे नेते आहेत आणि ज्यांच्या हातात भाजपची पूर्ण नेतृत्व आहे महाराष्ट्रातील असे देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रचारातही आघाडी घेतल्याचं या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे विक्रांत अगदी खरं आहे जितेंद्र देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपचे पहिल्या फळीतील पहिले नेते महाराष्ट्रातील असं म्हणावं लागेल त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची उमेदवारी निश्चित मानली आहे आणि त्यानुसार आता प्रचाराला सुरुवात झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं